सिल्वर वापरते. खंजीर आंदोलन केलं, जोरात केलं, आमचं बघून मग सदावर्ती वगैरे पळाले. मग अरे सिल्वर ओपन इथं आहे, सत्य मांडा की लोक कुणीतरी विषय आपला एवढा. आम्ही आंदोलन का केलं साहेब, बहिरे हे बहिरेपणाचं लक्षण घेतलं होते म्हणून आंदोलन केलं. चांगलं आता तुम्हाला मी सांगत होतो, नाना पटोले ह्या महाराष्ट्राचं चांगलं नेतृत्व करू शकतात का? तर त्यांनी मराठ्यांची भूमिका ऐकून घेतली, समजून घेतली. तसं जर शरद पवार साहेबांनी जर आमची भूमिका ऐकून घेतली तर आम्ही त्यांनी खजीर खुपासला बोललोच नसतो. आणि जरी समजा त्यांना काय वाईट वाटलंच की मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपासल्याचं वाईट जर त्यांना वाटत असेल, त्याने आम्हाला फाशी द्यावी, आम्ही त्याच्यावर तयार आहे. आज नाना पटोलेंकडे तुम्ही गेला होता, निवेदन दिलं, काय सांगाल, काय नेमकं तुमचं म्हणणं होतं? मराठा समाजाला 50% आत आरक्षण मिळावं ह्या मागणीसाठी गेले अनेक महिने आम्ही वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत आहोत. त्यापैकीच एक भाग म्हणून सर्वपक्षीय अध्यक्षांना आम्ही आमची निवेदनं देत आहोत आणि त्यांच्या घराच्या पुढं आंदोलनही आम्ही करत आहोत. शरद पवार साहेबांच्या घरापुढं खंजीर आंदोलन केलं, उद्धव ठाकरे साहेबांच्या घरासमोर गाजर आंदोलन केलं, चंद्रकांतदादा पाटील साहेबांच्या घरासमोरसुद्धा गाजर आंदोलन केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नाना पटोले साहेबांच्या घरासमोर खंजीर आंदोलन परत एकदा करणार होतो. पण नाना पटोले साहेबांनी आम्हाला चर्चेला बोलवलं आणि त्यामुळं विनाकारण आंदोलन वगैरे न करता आम्ही आमचा मुद्दा निवेदनाच्या माध्यमातून आणि चर्चेतून आम्ही त्यांना समजून सांगितला. जाती जातीनं एकमेकांच्या विरोधामध्ये ह्या लोकांनी जे काही यशस्वीपणे उभा केलेला आहे ते सगळं बंद होईल. एकदा मराठा समाजाचा समावेश ह्या OBC गेला ना तर मग कुणी उच्च नाही, नीच नाही, काय नाही. जो काही समानता आणण्याचा जो संविधानाचा आपला उद्देश आहे, सगळ्या लोकांना एका पातळीवर घेवण्याचा उद्देश आहे. 18 पगड जाते 12 बोलतेदारांना जे शिवाजी महाराजांनी सोबत घेतलं आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देताना जे सगळ्या समाजाला देत असताना मराठ्यांनासुद्धा समावेश सोबत ठेवला होता, ते भूमिका समोर येईल. आणि आंबेडकरांच्या, शाहू महाराजांच्या, फुल्यांच्या, शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण सगळे मिळून एकत्र घडू. आज आरक्षणामुळे आपण एकमेकांच्या विरोधात उभे आहे, तो मुद्दा जगदंबिका निकाली काढूया, अशी आमची भूमिका आहे. बापट पाटी माझं.